गाडगेंच्या प्रचाराला फारसं कोणी गेलेलं नाही ना, शिंदे सुद्धा गेले नाहीत किंवा प्रणिती सुद्धा गेले नाहीत. काँग्रेसनं आपल्या बऱ्याचशा येण्यासारख्या जागा विनाकारण का सोडल्या? काँग्रेस संपत चालली आहे का? गाडगेंनी सुद्धा आता फार खुश आहेत असं वाटत नाही मला, कारण गाडगेंना अधिकृतपणे उमेदवारी हवी होती, अधिकृत पाठिंबा हवा होता. ऐन वेळेच्या पाठिंब्याचा फारसा काय फायदा होईल असं मला वाटत नाही. दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहेच आहे, नाकारता येत नाही तिथं. परंतु जर एक संघ उमेदवार असला असता, कदाचित काडाणी एकटे असते, एकाच एक सामना झाला असता, तरी भाजपची ही जागा धोक्यात येऊ शकत नव्हती. दक्षिणमधल्या ज्या भूमिका आहेत काँग्रेसनं घेतलेल्या, त्या निश्चित काँग्रेसला पुढच्या काळामध्ये अधिक घातक ठरणार आहेत. स्वातंत्र्याची 100 पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4 समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हाइटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सोलापूर दक्षिण मध्य काल ऐन वेळेला प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला ऐन वेळेला पाठिंबा जाहीर केला. तिथं आधी भाजपचे सुभाष देशमुख होते, त्यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अमर पाटील रिंगणात होते आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडाधी होते. महाविकास आघाडी धर्माच्या नियमाने सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी अमर पाटील यांना पाठिंबा जाहीर करणं किंवा त्यांना मदत करणं अपेक्षित होतं, पण ऐन वेळेला प्रणिती शिंदे यांनी धर्मराज काडाधी यांना पाठिंबा जाहीर केला. यामागचं कारण काय आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी. सर सर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. सर नेमकं घडलं काय, म्हणजे प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी धर्मराज काडाधी यांना पाठिंबा का दिला आणि अधिकृत उमेदवार असलेल्या महाविकास आघाडीचे अमर पाटील यांना त्यांना का नाही पाठिंबा जाहीर केला, काय कारण, काय घडलं नेमकं? मी याआधी तुम्हाला थोडक्यात या मतदारसंघाची माहिती सांगतो. हा सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघ जो आहे, तर शहर आणि तालुक्याचा काही भाग आहे याच्यामध्ये. तर शहरामधला जवळपास म्हणजे एकूण जर 3.5 लाख मतदार आहे, त्यातले 2,10,000 वरती मतदार हे शहराशी शहरामधल्या हद्दवाडी भागामधले आहेत. यामध्ये बहुमिश्रित संमिश्र वस्त्या जास्त असल्या तरी शहरी भागामध्ये मुस्लिम समाजाचा काय म्हणतो त्याला ग्रुप मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे त्यांची संख्या जास्त आहे या मतदारसंघामध्ये. आणि त्याबरोबर लिंगायत समाज पण आहे, धनगर समाज पण आहे. हा ग्रामीण भागातल्या पारंपरिक गावांना जोडलेला मतदारसंघ आहे. नदीकाठचा भाग आहे, भीमा नदीकाठचा, सिन्हा नदीकाठचा, असा हा सगळा मतदारसंघ आहे जो कर्नाटकच्या हद्दीपर्यंत आहे. अशी ही मतदारसंघाची रचना आहे. या मतदारसंघाचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे. या ठिकाणी गुरुनाथ पाटील असतील, शिवदारे असतील, किंवा म्हणजे लिंगायत समाजाचं वर्चस्व, त्यानंतर 3-4 वेळेला धनगर समाजाचं वर्चस्व या मतदारसंघावर राहिले. आनंदराव देवकते म्हणून होते, तिथं मंत्री सुद्धा होते कॅबिनेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ. आणि मग ज्या वेळेला सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवडले गेले आणि त्यांना 6 महिन्याच्या आत कुठल्या संघात तो निवडून यायचंय, त्यावेळेला या मतदारसंघामध्ये जे आनंदराव देवकते होते काँग्रेसचे, त्यांनी राजीनामा दिला स्वतःहून आणि ती शिंदेसाठी जागा रिक्त केली. शिंदे तिथनं मोठ्या मोठ्या मताने, म्हणजे अगदी कुणीच सोलापूरचा उमेदवार असल्यामुळे कुणीच इतर पक्षाने उमेदवार दिला नव्हता आणि मोठ्या 2 लाखाच्या जास्त मताने ते त्यावेळेला निवडून आले होते. पण या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं की एकदा इथं पोटनिवडणूक झाली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये जे आत्ताचे अमर पाटील आहेत त्यांचे वडील रतिकांत पाटील हे शिवसेनेकडून त्यावेळेला विजय झालेले होते. शिवसेनेचे या तालुक्यामध्ये शाखा आहेत. शिवसेना या प्रत्येक वेळेला प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या विरोधात इथं लढलेले आहे आणि यांना बऱ्यापैकी तिथं मतदान होत होतं. जरी निवडून शिंदे म्हणतात त्याप्रमाणे एकदा निवडून आले असतील शिवसेना तिथनं पोटनिवडणुकीमध्ये, पण शिवसेनेचं तिथं मताधिक्य कमी आहे असं म्हणता येणार नाही. शिवसेनेला मानणारा वर्ग आणि शहरी भागामध्ये जो मतदारसंघ आहे तिथल्या अनेक वॉर्डामध्ये शिवसेनेला मानणारे नगरसेवक तिथून निवडून येतात, त्यामुळं शहरी आणि ग्रामीण मध्ये शिवसेनेचं वर्चस्व जास्त असल्यामुळं शिवसेनेचा या मतदारसंघावर क्लेम होता त्यांच्या महाआघाडीमध्ये. आणि महाआघाडीमध्ये परवाच्या निवडणुकीमध्ये तसं पाहिलं तर प्रणिती शिंदे यांना इथं फारसं काही मताधिक्य मिळालेलं आहे असं नाही, पण मिळालं मताधिक्य, फारसं काही नाहीये.
कारण त्यांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 1,000 मताधिक्य मिळालेलं आहे. तर एकंदरीत स्थिती सगळी बघता तिथं चढावळ नक्की होणार होती. या मतदारसंघाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथं ते धर्मराज काडाणी जे आहेत किंवा दिलीप माने जे आहेत माजी आमदार, हे स्वतः काँग्रेसकडून इच्छुक होते. यांच्यासह 26 जण काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी इच्छुक होते. मुस्लिम समाजाचं वर्चस्व असल्यामुळं या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं बाबा मिस्त्री या सोलापुरातील रुग्ण प्रेमी म्हणजे रुग्णांना मदत करणारे एक प्रतिमा असलेला एक नगरसेवक आहे, तर त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी सुभाष देशमुखांच्या विरुद्ध दिली ती भाजपच्या. भाजप शिवसेना बहुतेक मला वाटतं त्यावेळेला मागच्या निवडणुकीत एकत्रित होते. तर त्यांनी या अटीतटीच्या लढतीमध्ये चांगली लढत बाबा मिस्त्री दिली. 55,000 पेक्षा जास्त मतदान त्यांना त्यावेळेला मिळालेलं आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर चांगला उमेदवार आणखीन दिला सरस म्हणजे पैसे खर्च करणारा किंवा अन्य काही निवडणुकीतले जे काही ठोकताळे असतात त्या तंत्रामध्ये बसणारा, म्हणून दिलीप माने आणि काडादी यांचं नाव आलं. कारण लिंगायत समाज इथे या मोठ्या प्रमाणावर आहे. सिद्धेश्वर कारखान्याचा सभासद वर्ग या मतदारसंघामध्ये मोठा आहे आणि काडादी दिलीप माने नको म्हणून काडादींना पाठिंबा देणारा लिंगायत धनगर समाजातील एक जो पुढारी वर्ग आहे तो सगळा काडादींच्या बाजूला आलता. आणि याच पेचामध्ये प्रणिती किंवा सुशील कुमार शिंदे हे दोघेही बरोबर अडकले. त्यांनी अनेकांना शब्द दिले. अगदी मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊन हे सगळं प्रकरण टाळता येईल का हे प्रयत्न केला, पण मुस्लिम समाजाला उमेदवारी इथं नको तर ती शहरामध्ये द्या म्हणून त्यांनी त्या बाबा मिस्त्रींना दक्षिण मधून आणून शहर मध्यमध्ये प्रणितींच्या मतदारसंघामध्ये दिली. पण त्यांनी ती नाकारली, मला दक्षिण मध्येच द्या म्हणून ते बसले. उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंड केलं. ते प्रहार पक्षामध्ये सहभागी प्रहारच्या पक्षामध्ये सहभागी झाले, उमेदवारी झाले. आणि मग काडाणी का दिलीप माने असा शेवटच्या दिवसापर्यंत प्रश्न होता. दिलीप माने यांचं नाव अधिकृतपणे काँग्रेस पक्षाने जाहीर केलं पण एबी फॉर्म जो द्यायला पाहिजे तो दिला गेला नव्हता. काडादी आणि यांना वाटत होते की मला मिळेल मी तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्हाला मिळाला तर मला पाठिंबा द्या, अशी काहीशी थोडीशी ऍडजस्टमेंट या दोघांमध्ये उमेदवारांमध्ये झाली होती. पण घडलं काय, अमर पाटील यांची उमेदवारी संजय राऊत यांनी 1 महिन्यापूर्वीच आधी जवळपास जाहीर केली होती आणि त्याला दुजोरा काय काय हालचाल होऊ नये म्हणून त्यांनी स्वतः येऊन इथं उमेदवारी भरा तुम्ही हे करता आणि एबी फॉर्म सुद्धा उद्धव ठाकरेंनी घाईघाईत देऊन टाकला, सांगली पॅटर्न टाईप. आणि मग त्यांनी ते सुरू झालं. परंतु काँग्रेसचं कुणीही त्यांच्या प्रचारामध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आलं नाही. काँग्रेसने त्यांचा प्रचार केला नाही. यांनी काँग्रेसवाल्यांना 5-5 वेळा विनंती केली. एवढंच काय, उद्धव ठाकरे जाहीर सभेमध्ये प्रणिती आम्ही तुझ्या प्रचाराला आलो होतो, तू आमच्या अमर पाटील यांचा प्रचार केला पाहिजे, उद्यापासून सक्रिय हो, इथपर्यंत आव्हान केलं. काही जण येऊन भेटले सुद्धा पण काहीही झालं नाही. प्रणिती आले नाहीत, शिंदेंनी पण एकही सभा घेतली नाही, दिलीप माने यांनी ते काही केलं नाही, किंवा शिवदारे आणि अन्य सगळा गट जो होता तो काडादींच्या बरोबर राहिला. आणि मग काडादींनी शेवटच्या तासामध्ये येऊन उमेदवारी दाखल केली आणि ही अपक्ष उमेदवारी म्हणून कायम राहिली. मग आता या उमेदवारी काढायच्या दिवशी काय गंमत झाली की दिलीप मानेंचा अर्ज राहील असं वाटलं. दिलीप मानेंनी पण फार मोठ्या प्रमाणावर वाढदिवसापासून गेल्या 6 महिन्यात मोठ्या कोट्यवधी रुपये खर्च केले होते, त्यांचे समर्थकही मोठ्या जिद्दीने उतरले होते आणि ही निवडणूक चुरशीची होईल का असं वाटत होतं. कदाचित दिलीप माने बंड करतील असं अशा स्थितीत होतं, पण सगळं ते शमलं गेलं. तलवारी मॅन झाल्या का झाल्या पडद्यामागे ते पाहावं लागेल. परंतु दिलीप माने यांनी ऐन वेळेला काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. काडादी तुम्ही उभं राहा म्हटले. प्रणिती काडादी आणि दिलीप माने यांची शेवटच्या 1.5 तासामध्ये बैठक झाली आणि मग हे तिघं मिळून उमेदवारी मागं घेण्यासाठी कलेक्टर कचेरीमध्ये आले. तिथं दिलीप माने यांनी आपला उमेदवारी अर्ज घेत मागं घेत मी काडादींना सपोर्ट करतो असं जाहीर केलं. त्यांनी काडादींसाठी सभा घेतल्या का, 1-2 ठिकाणी प्रचार वगैरे केला त्यांनी, पण जो सक्रियता दाखवायला पाहिजे माजी आमदारांनी ती काही दिसली नाही. उलट दिलीप मानेंना मानणारा अनेक वर्ग उघडपणे दिलीप मानेंच्या या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत काडादींपेक्षा अमर पाटील बरे म्हणून काही जण गेले, किंवा सुभाष देशमुख काय वाईट आहेत, मराठा मराठा समाज राजकारण जर असेल तर मग सुभाष पाटील आम्ही का नको, जर इतर समाज लिंगायत समाज जर काडादी किंवा अमर पाटील यांच्या मागे जातोय तर मग आम्ही का घेऊ नये, अशा काहीच राजकारण या पडद्यामागे या कालावधीत घडलं. हे सगळं राजकारण सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणितीताई बघत होत्या. आणि आता त्यांना भूमिका काय घ्यायची हा प्रश्न आला. त्यावेळेला ते पत्रकारांच्या कुठं तावडीत सापडलेले आहेत.
पण ते शेवटच्या दिवशी मतदान झालं, मतदान सुरू असताना काल जे 11 वाजता ते आले आणि तिथं पत्रकारांनी गाठलं त्यांना, तेव्हा शिंदेना प्रथम बोलावं लागलं की शिवसेनेची आज चूक होती, ते आमची जागा आहे, त्यांनी विनाकारण घाई केली वगैरे असं म्हणून त्यांनी काडादींना पाठिंबा जाहीर केला आणि त्याचीच स्त्री प्रणितीताई यांनी ओढली, त्यांनी जाहीर केलं. या सगळ्या घटनांमुळं काय झालं की शिवसैनिक आधीच नाराज होता प्रणितींच्या भूमिकेवरती, काँग्रेसच्या भूमिकेवरती, त्यामुळं शिवसेनेचे शहरातले दोन्ही मतदारसंघातले जे कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते, ते सगळे अमर पाटील यांच्यासाठीच काम करत होते. ते दक्षिणमध्ये म्हणजे मध्यमध्ये पण आले नाहीत आणि उत्तरमध्ये पण आले नाहीत. आता निकालामध्ये याचा काय परिणाम होतो का ते बघावं लागेल. हे सगळं असं राजकारण गेल्या काही दिवसामध्ये इथं घडलंय आणि त्यांना या राजकीय, आता तुम्ही विचारताल की राजकीयाचा काय फायदा वगैरे, त्यांनी आत्ताच्या स्थितीत स्वतःची सोडवणूक करून घेतलेली आहे, याचा निश्चित राजकीय फायदा फटका बसणार आहे. आणि काय राजकारणामध्ये बघतो ना आपण, आपण देतो निवडून एकाला आणि त्यांच्या आघाड्या युत्या वेगळ्याच होतात, त्यामुळे आता सुद्धा विधानसभेनंतर जर वेगळं चित्र घडलं तर फार काही नुकसान होईल असं मला वाटत नाही शिंदेना किंवा काँग्रेस. तर मला प्रश्न असा पडलाय की प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदेनी ऐन मतदानाच्या दिवशी असा पाठिंबा जाहीर करणं, उघड नाराजी व्यक्त करणं त्या दिवशीच का केलं? म्हणजे असं आहे का की पडद्यामागून हालचाली चालू होत्या, किंवा म्हणजे नेमकं त्या दिवशी का घडलं? आधी का नाही त्यांनी पाठिंबा जाहीर केला? आधी ना उघड नाराजी का दिली? एकतर ते पत्रकारांच्या तावडीत सापडत नव्हते स्पष्टपणे उत्तर देण्यासाठी, जर दोघे एकत्रित मिळाले मग पत्रकारांनी विचारलं, त्याच्या आधी सभांसाठी हे वेगवेगळे फिरत होते आणि मग पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत नव्हते, भूमिका विचारत होते तर हा घेऊ आम्ही आमचं, अजूनही त्यांचं नाव होईल, ऐन वेळेला काहीतरी होईल वगैरे असं म्हणून दोन तीनदा टाळलं. जाहीर सभेमध्ये सुद्धा ते काही विरोधात बोलत नव्हते, त्याच्यामुळे त्यांची भूमिका लक्षात होती, ते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत होते आणि काडाणींच्या प्रचाराला फारसं कोणी गेलेलं नाही ना, शिंदे सुद्धा गेले नाहीत किंवा प्रणिती सुद्धा गेले नाहीत. मतदारसंघामध्ये जे फिरून हे करायचं असतं ती उघड भूमिका त्यांनी त्या दिवसापर्यंत कालपर्यंत घेतलेली नव्हती. ते काल पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांना दाखवावं लागलं ना, आपण म्हणतो ना आपल्याकडे बाप दाखव नाही तर साधक, तशा पद्धतीने काहीतरी निर्णय घ्यावाच लागला असं एक आहे. आणि पडद्यामागं निश्चित आहे ना बघा, प्रणिती शिंदे निवडून याव्यात यासाठी जी व्यूहरचना काँग्रेसनं गेल्या काही दिवसात केली होती त्यात अनेकांना अनेक प्रकारची आश्वासनं दिली होती, त्यांना कुणाला तरी एकाला खुश करता येणार होतं आणि बाकीच्या उरलेल्या 4-5 जणांना नाराज करावंच आपोआपच होणार होतं आणि ते घडलंय. दिलीप मानेंच्या बाबतीत तेच घडलं, दिलीप माने नाराज आहेत, काडाणी सुद्धा आता फार खुश आहेत असं वाटत नाही मला, कारण काडाणींना अधिकृतपणे उमेदवारी हवी होती, अधिकृत पाठिंबा हवा होता, ऐन वेळेच्या पाठिंब्याचा फारसा काय फायदा होईल असं मला वाटत नाही, कारण ही बातमी पोहोचणार कशी ना तुमच्यापर्यंत, 12 वाजल्यानंतर हे पोर्टल आहे तोपर्यंत मतदान होऊन गेलेलं असतं मोकळं. लोकसभेच्या निवडणुकीवेळी आपल्याला निकालानंतर किंवा मतदानानंतर असं कळालं होतं की सांगली पॅटर्नचा सांगली पॅटर्न बद्दल कळालं होतं की सांगलीमध्ये अप्रत्यक्षपणे किंवा छुप्या पद्धतीने विश्वजित कदम यांनी त्यांच्या विशाल पाटलांना अपक्ष उमेदवारावर पाठिंबा दिला होता. तसं घडलंय का इथं? सांगली पॅटर्न घडलंय का इथं? सांगली सांगली पॅटर्न बरोबर सांगली, मी सुरुवातीला उल्लेख केला ना सांगली पॅटर्न, कारण असं सोलापुरात पंढरपूरमध्ये सुद्धा घडलंय, शरद पवारांच्या पक्षाचा पण उमेदवार आहे आणि काँग्रेसचा सुद्धा उमेदवार आहे, महाआघाडीमध्ये 4 ठिकाणी माढ्यामध्ये पण असंच घडलंय, करमाळ्यामध्ये, म्हणजे असं 4 ठिकाणी घडल्यामुळं ते अपेक्षित होतच की यांच्या मैत्रीपूर्ण, त्याला ते कोणतं शब्द नाव देत असेल मैत्रीपूर्ण लढत, अहो कोण हरण्यासाठी कोण उभा राहत असतं का, मैत्री बित्री काय असतं राजकारणामध्ये आपण बघतो ना, जो तो आपापल्या पद्धतीने निवडून यावा यासाठी प्रयत्न करत असतो, मैत्रीपूर्ण वगैरे काही नाही, लढत झाली एकमेकांवरती सडारूढ टीका, काल तर अगदी म्हणजे एका वेगळ्या थराला जाऊन शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेवर लाठी काय चप्पल मार आंदोलन केलं, ही नाराजी ही सुरुवात आहे, हे महाआघाडीमध्ये ही सुरुवात आहे, हे फार मोठ्या प्रमाणात रिझल्ट आल्यानंतर पराभूत माणूस गप्प बसत नसतो आणि विजय माणसाचा उन्मत होत असतो, यातले हे पुढे वाढतच जाणार आहे. आणि आता बघा तुम्ही शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशाच पद्धतीनं मतदान झालेलं आहे, मध्यमध्ये जो प्रणिती शिंदेचा मतदारसंघ आहे त्यांनी प्रयत्न केले इथं मतदान गुणवत्तेच्या आधारावर व्हावं किंवा कामाच्या, त्यांचा नगर त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली ते चेतन नरोटे 5-6 वेळा निवडून आलेले अनुभवी नगरसेवक आहेत, परंतु इथली निवडणूक अशी झाली नाही, MIM मुस्लिम गट मानणारा विरुद्ध भारतीय जनता पार्टी कडवं भाषण करणारे देवेंद्र असा सामना झाला, हिंदू मुस्लिम दक्षिण
मधल्या ज्या भूमिका आहेत काँग्रेसनं घेतलेल्या त्या निश्चित काँग्रेसला पुढच्या काळामध्ये अधिक घातक ठरणार आहेत. माझं एक एक ठिकाणी समालोचन सुद्धा झालं त्याच्यात, काँग्रेसनं आपल्या बऱ्याचशा येण्यासारख्या जागा विनाकारण का सोडल्या, काँग्रेस संपत चालली आहे का जिल्ह्यामधनं, असं मध्यंतरी एक प्रकाशित झालं. त्याला उदाहरण असं होतं की शहर उत्तर हा जो मतदारसंघ आहे जो पारंपरिक काँग्रेसही लढत होतो तिथं, काँग्रेसनं गेल्या 2 निवडणुकीत तडजोडीच्या राजकारणात शरद पवार गटाला देऊन टाकला. यावेळेला सुद्धा शरद पवार गटाचा उमेदवार आहे तिथं. मध्यमध्ये सुद्धा आता कुणाला द्यायचं शेवटपर्यंत हे निश्चित होत नव्हतं. शेवटच्या दिवशी चेतन नरोडे यांची उमेदवारी आली काँग्रेस तिथं एक ठिकाणी. दक्षिणमध्ये काय झालं, दक्षिणमध्ये काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नाहीये, काडादी हा पक्ष त्यांना तुम्ही सपोर्ट केलेला आहे. म्हणजे दक्षिण सुद्धा काँग्रेसचं जर असेल तर तिथं हाताचं चिन्ह नाहीये. असे 3-4 ठिकाणी तुम्ही तडजोडीची भूमिका घेतली. काँग्रेसला हे संप म्हणजे प्रणितींच्या विधान म्हणजे लोकसभा अंतर्गत हे 3-4 मतदारसंघ आहेत, तिथं जर अशी स्थिती असेल तर काय उपयोग आहे सांगा. काँग्रेसला हे घातक ठरू शकतो. शिंदे कुटुंबाची ताकद धर्मराज काडदे यांच्या मागे होती किंवा ती अमर पाटील यांच्या मागे नव्हती, याचा फटका अमर पाटील म्हणजे त्यांच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवाराला बसू शकतो का? त्यांची वैयक्तिक ताकद किती? हो बसू शकतो, कारण तिथं कसं आहे, दक्षिण दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहेच आहे, नाकारता येत नाही तिथं. परंतु जर एक संघ उमेदवार असला असता, कदाचित काडाने एकटे असते, एकाच एक सामना झाला असता, तरी भाजपची ही जागा धोक्यात येऊ शकत होती उघडपणे. आता कसं झालं, आता स्पर्धा झाली आणि आता विरोधकांच्या मतामध्ये दुही झालेली आहे. म्हणजे शिवसेनेला मानणारा जो मागच्या वेळेला सुभाष देशमुखांकडे होता, तो यावेळेला जर काडाणींकडे आला असता किंवा शिवसेना आहे आणि काँग्रेस काँग्रेस किंवा इतर जे भाजपचे विरोधक हे सगळे एकत्र आले असते, एक संघटनेची ताकद निश्चित मोठी झाली असती. अमर पाटलांना मत डिव्हिजन होऊन सुद्धा अमर पाटलांची अमर पाटलांकडे शिवसेनेकडेच राहिली, जी काँग्रेसच्या पारड्यातही गेली नाही किंवा अपक्षाच्याही पारड्यात गेली नाही, असं झालेलं आहे. जी बीजेपीकडनं कमी झाली असं समजा, परंतु ती काँग्रेसकडे गेली नाही, ताकद कमी झाली ना विरोधकांच्या मतामध्ये, ही उघडपणे फूट दिसते असं मला वाटतंय. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. सोलापूर दक्षिण मध्ये नेमकं काय घडलं याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती, ते तुम्ही व्यवस्थितपणे समजावून सांगितलं. याचं नेमकं काय होईल, म्हणजे दक्षिण मधला निकाल काय असेल, हेही इंटरेस्ट असेल, इंटरेस्टिंग असेल. निकाल लागल्यानंतर आपण तुमच्याशी पुन्हा कॉन्टॅक्ट करू किंवा भेटू, त्याचं विश्लेषण तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास इथेच थांबू, आपले खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद.